चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, त्वचेवर चरबीच्या गाठी अगदी कोणालाही होऊ शकतात, कारण आजकाल फास्ट फूड, जंक फूड, शिळे अन्न, बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात। तळलेले पदार्थ किंवा मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना अशा चरबीच्या गाठी होण्याचे प्रमाण जास्त असते। बऱ्याच जणांना हा लायपोमा अनुवंशिक देखील असतो। लहान वयात अशा चरबीच्या गाठी दिसून येत नाहीत, मात्र वाढत्या वयासोबत या चरबीच्या गाठींचा आकार हळूहळू वाढत जातो। मित्रांनो, या चरबीच्या गाठी पूर्णपणे नष्ट करता येत नाहीत, पण त्यांचा आकार काही घरगुती उपाय करून निश्चितच कमी करता येतो। असाच एक घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत, पण यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आरोग्यदा आयुर्वेद हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आरोग्यवर्धक माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। चरबीच्या गाठी कमी करणारा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे भीमसेनी कापूर। मित्रांनो, हा एक आयुर्वेदिक असा कापूर असून अनेक आयुर्वेदिक औषधींमध्ये हा वापरला जातो। साधारण 1 ग्रॅम एवढा भीमसेनी कापूर बारीक पावडर बनवून घ्यायचा आहे। कोणत्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक औषधी दुकानात हा भीमसेनी कापूर उपलब्ध होतो। अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये खाण्यासाठी देखील याच भीमसेनी कापूराचा वापर केला जातो। भीमसेनी कापूराची बारीक अशी पावडर केल्यानंतर आपल्याला आवश्यक आहे तिळाचे तेल। तिळाचे तेल शरीरावरील चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी सर्वोत्तम तेल समजले जाते। तुम्हाला शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर दररोज आंघोळीपूर्वी हे तिळाचे तेल सर्वांगाला चोळून व्यवस्थित मसाज करून नंतर गरम पाण्याने आंघोळ करा। तुमचे वाढलेले वजन या एवढ्या उपायाने कमी होते। आपण साधारण 1 ते 2 चमचे एवढे तिळाचे तेल यामध्ये घ्यायचे आहे आणि हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत। मित्रांनो, चरबीच्या गाठी ह्या दाबल्यानंतर थोड्याशा गुळगुळीत लागतात आणि फारशा वेदना करत नाहीत। जर तुमच्या शरीरावरील गाठी वेदना करत असतील किंवा त्यामध्ये पू साचत असेल तर वैद्यकीय तपासणी अवश्य करून घ्या। आता आपण बनवलेले हे मिश्रण स्वच्छ बोटाच्या सहाय्याने चरबीच्या गाठींवर लावायचे आहे। या तेलाने गाठींची 4 ते 5 मिनिटे व्यवस्थितपणे मसाज करायची आहे। दररोज आंघोळीपूर्वी असा हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर तुमच्या चरबीच्या गाठी कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल। चरबी वाढवणारा आहार बंद करून शारीरिक व्यायाम केला तर तुमच्या चरबीच्या गाठी या उपायाच्या वापराने 15 ते 20 दिवसातच कमी होतात। धन्यवाद।